राज्यातल्या नोकर भरतीमध्ये सोळा टक्के जागा मराठा समाजासाठी राखीव ठेवणार आरक्षणासंदर्भात न्यायालयाचा निर्णय आल्यानंतर अनुशेष म्हणून या जागा भरणार मुख्यमंत्र्यांचं विधीमंडळात प्रतिपादन मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या मुद्द्यावर सर्व कामकाज बाजूला ठेवून चर्चा करण्याची विरोधकांची विधानसभेत मागणी कामकाजात वारंवार व्यक्त वार मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पामुळे आदिवासी शेतकरी भूमिहीन होणार नाहीत मुख्यमंत्र्यांची विधानपरिषदेत ग्वाही माथाडी कायद्यात कोणताही बदल करणार नाही माथाडी कामगारांचे पैसे त्यांच्या खात्यात थेट जमा करणार कामगार मंत्र्यांची विधानपरिषदेत घोषणा लोकसभेत सरकारविरोधात मांडण्यात येणाऱ्या अविश्वास ठरावाच्या वेळी सरकारच्या बाजूने मतदान करण्याचा पक्षादेश शिवसेनेकडून जारी जमावाकडून होत असलेल्या हिंसेबाबत दोषींवर राज्य सरकारने कडक कारवाई करावी केंद्रीय गृहमंत्र्यांचं लोकसभेत निवेदन दे। देशात विद्युतीकरणासह वीज वितरण प्रणाली सुधारणा करण्यावर सरकारचा भर पंतप्रधान खासगी आणि सहकारी दूध संघांनी शेतकऱ्यांकडून पंचवीस रुपये लिटर दरानं दूध खरेदी करण्याचा सरकार आणि दूध महासंघाच्या बैठकीत निर्णय आणि छत्तीसगडमध्ये नक्षलवादी आणि सुरक्षा दल यांच्या झालेल्या चकमकीत चार महिलांसह आठ नक्षलवादी ठार नमस्कार सातच्या बातमीपत्रात मी विजय कदम आपलं स्वागत करतो आता पाहूया बातम्या विस्तारानं मराठा आरक्षणासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात भूमिका स्पष्ट केली मराठा आरक्षणासाठी शासन कटिबद्ध आहे न्यायालयात त्यासाठी आवश्यक कायदेशीर बाजू मांडण्यात येते याबरोबरच नियोजित बहात्तर हजार नोकर भरतीनंतर ही आरक्षणाची नियोजित सोळा टक्के पदभरती राखून ठेवली जाईल असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत स्पष्ट केलं या विषयावर गदारोळ होऊन कामकाज तीन वेळा तहकूब झालं होतं उच्च न्यायालयानं मागासवर्गीय आयोगाकडून अहवाल तयार करून घेण्यासाठी सांगितलं होतं त्यानुसार तसा आयोग नेमला आहे अहवाल प्राप्त करून तो न्यायालयात सादर केला जाईल मात्र तोपर्यंत आवश्यक सर्व सुविधा दिल्या आहेत असंही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं धनगर आरक्षणासाठी सर्वेक्षण अहवाल तयार झाला असून त्यानुसार केंद्राकडे शिफारस करण्यात येईल अल्पसंख्याक समाजातल्या सर्व विद्यार्थ्यांना पन्नास टक्के फी सवलत देण्यात आली आहे संविधानात संमत असलेल्या सर्व बाबी पूर्ण करू असंही त्यांनी आश्वस्त केलं पण धर्माच्या आधारावर करता येत नाही अशा प्रकारचे न्यायालयाचे निर्णय आहेत संविधानाच्या संविधानाच्या अंतर्गत संविधानाच्या अंतर्गत जे जे बसतात त्यांना आरक्षण द्यायला आम्ही कधी ना केलेला नाही आणि म्हणूनच आमच्या सरकारनं मुस्लिम खाटीक समाजाला आरक्षणामध्ये समाविष्ट केलेला आहे आणि म्हणून मी पुन्हा सांगतो हे सरकार संविधान संमत ज्या ज्या गोष्टी असतील त्या त्या करेल तक्रारींची दखल घेण्यासाठी विधिमंडळ सदस्यांची औचित्य समिती स्थापन केली जाईल कलम तीनशे त्रेपन्न मधल्या तरतुदींबाबत सुधारणा करण्यासाठी विधिमंडळ सदस्यांची संयुक्त समिती नेमून त्याचा अहवाल तीन महिन्यात घेण्याची घोषणाही मुख्यमंत्र्यांनी केली त्याआधी मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या मुद्द्यावर नियम सत्तावन्ननुसार सर्व कामकाज बाजूला ठेवून चर्चा करा या विरोधकांच्या मागणीवरून सदनात गदारोळ झाला विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील अजित पवार गणपतराव देशमुख यांनी हा मुद्दा मांडला सकाळच्या विशेष सत्रात आठ लक्षवेधींवर चर्चा झाली विधान परिषदेतही मुख्यमंत्र्यांनी मराठा आरक्षणासंदर्भात निवेदन दिलं शासकीय नोकऱ्यांसाठी घोषित करण्यात आलेल्या राज्य सरकारच्या महाभरतीमध्ये सोळा टक्के जागा मराठा समाजासाठी राखीव ठेवण्यात येईल न्यायालयाच्या आरक्षणासंदर्भात निर्णय आल्यानंतर या जागा अनुशेष म्हणून भरण्यात येतील अशी घोषणा त्यांनी केली वेगवान दळणवळणाच्या माध्यमातून मागास भागात विकासाची दालनं खुली होण्यासाठी मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्प महत्वाचा आहे असं सांगत या प्रकल्पामुळे आदिवासी शेतकरी भूमिहीन होणार नाहीत अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी सदनात दिली या प्रकल्पामुळे वन आणि शेतजमिनीचं कोणत्याही प्रकारचं नुकसान होणार नाही असं सांगत हा मार्ग उन्नत असल्यामुळे पुलाच्या खाली गेलेल्या जमिनीचे पूर्ण पैसे शेतकऱ्यांना मिळणार आहेत तसंच या जमिनीवर शेती करण्याची परवानगी शेतकऱ्यांना मिळेल अशी माहिती त्यांनी दिली हा प्रकल्प शेतकऱ्यांचं नुकसान करणारा असून तो रद्द करण्याची मागणी करणारी लक्षवेधी सूचना काँग्रेसचे संजय दत्त यांनी मांडली होती यावेळी शिवसेनेच्या नीलम गोरे यांनीही या प्रकल्पाला स्थानिकांचा विरोध असल्याचं सांगत प्रकल्प रद्द करण्याची मागणी केली या लक्षवेधी सूचनेला उत्तर देताना देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांशी चर्चा करूनच जमिनी संपादित केल्या जात आहेत ज्या ठिकाणी विरोध आहे तिथं संवादातून मार्ग काढला जातो आहे एक लाख कोटी रुपयांची गुंतवणूक असलेल्या या बुलेट ट्रेन प्रकल्पाची संपूर्ण निर्मिती भारतात होणार असून त्यामुळे मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला असं आमच्या प्रतिनिधी सोनल चव्हाण यांनी कळवलं माथाडी कामगारांना न्याय देण्याच्या दृष्टीनं सरकार आवश्यक ती पावलं उचलत असून माथाडी कायद्यात कोणताही बदल करणार नाही अशी ग्वाही कामगार मंत्री संभाजी निलंगेकर यांनी दिली माथाडी कामगारांचे पैसे त्यांच्या खात्यात थेट जमा करण्यात येतील अशी घोषणाही त्यांनी केली नवी मुंबई इथल्या वाशी नाक्यावर वा रस्त्याची अवस्था वाईट झाली असून या भागातल्या रासायनिक कंपन्यांमुळे नागरिकांचं आरोग्य धोक्यात आल्याचा आरोप करत शिवसेनेच्या आमदारांनी आज विधानभवनाच्या पायऱ्यांवर बसून आंदोलन केलं तसंच कोल्हापूर इथल्या अंबाबाई तीर्थक्षेत्राचा विकास आराखडा अजूनही कागदावरच आहे राज्य सरकारनं मंजूर केलेली रक्कम तात्काळ द्यावी ही मागणीही करण्यात आली त्याचबरोबर बिगर आदिवासी पन्नास टक्क्यांपेक्षा जास्त असेल अशा जिल्ह्यातल्या आदिवासींना न्याय द्यावा तिथल्या युवकांना नोकऱ्या द्याव्या तसंच पन्नास टक्क्यांपेक्षा कमी आदिवासी लोकसंख्या असलेल्या अनुसूचित क्षेत्रात पेसा कायदा लागू न करण्याचा निर्णय राज्यपालांनी घ्यावा या मागणीवरही जोर धरला महाभारतीमधल्या मराठा आरक्षणासंदर्भात मुख्यमंत्र्यांनी जे निवेदन दिलं त्याबाबत शंका असल्याचं विधानपरिषदेत विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी सांगितलं जी महाभारती सरकारच्या वतीनं या ठिकाणी केली आहे त्या महाभारतीमध्ये बहात्तर हजार जागा तुम्ही भरणार आहात मग मराठा समाजाच्या सोळा टक्के जागा त्या बहात्तर मधून बाजूला ठेवा आणि मग महाभारती तुम्ही करा तर त्याबाबतचं सकारात्मक उत्तर आज मुख्यमंत्र्यांनी घेतलं पण बहात्तर जागेमध्ये नाही तर बहात्तर हजार जागेच्या वर जागा ज्या निघतील त्या आम्ही बॅकलॉग म्हणून भरू पण याबाबत सुद्धा फार मोठ्या शंका आहेत की पुन्हा फक्त सोळा टक्क्याच्या जागा जर भरायला काढल्या तर त्यात वेगळं आरक्षण लागणार नाही हे कशावरून लोकसभेत केंद्र सरकार विरुद्ध उद्याच्या अविश्वास ठरावाच्या वेळी शिवसेना सरकारच्या बाजूने मतदान करणार आहे पक्षाच्या वतीनं सदस्यांसाठी पक्षादेश जारी करण्यात आला असून सदस्यांनी आज आणि उद्याही सदनात हजर राहावं असं त्यात म्हटलं शिवसेना गेली चार वर्ष सत्तेत असली तरी भाजपाला जमेल तिथं विरोध करत आली आहे अलिकड भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची मुंबईत भेट घेतल्यानंतरही दोन्ही पक्षांमधली कटुता तशीच असल्याचं चित्र होतं पण अपेक्षेप्रमाणेच शिवसेनेनं सरकारच्या बाजूनं मतदान करण्याचा निर्णय घेतला आमच्या सरकारविरुद्ध पी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यातर्फे उद्या लोकसभेत मांडण्यात येणारा अविश्वास ठराव निश्चितपणे फेटाळला जाईल असा आत्मविश्वास भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते जी व्ही एल नरसिंहराव यांनी व्यक्त केला आहे राष्ट्रीय लोकशाही आघाडी तीनशे चौदा सदस्य असून इतर पक्षांमधले काही सदस्यही या निरर्थक अविश्वास ठरावाला विरोध करतील असं म्हणाले देशात उगाच नकारात्मक आणि संशयाचं वातावरण निर्माण करण्यासाठी हा अविश्वास ठराव विरोधक आणणार आहेत असं म्हणाले गेल्या चार वर्षांपासून केंद्रात सत्तेत असलेल्या रालोआ सरकारविरोधात आणण्यात येणारा हा पहिलाच अविश्वास प्रस्ताव आहा टीडीपीचे काही मंत्री गेली चार वर्ष सत्तेत असताना गप्प होते मग आताच अविश्वास ठराव आणण्याचं कारण काय असं ज्येष्ठ भाजप नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी म्हटलं आहे लोकशाहीत विरोधकांनी आक्रमक जरूर असावं पण त्यांनी सत्यस्थिती आणि आकडेवारीला धरून बोलावं असंही स्वामी म्हणाले जमावाकडून होत हिंसे संदर्भातल्या दोषींवर राज्य सरकारांनी कडक कारवाई करावी अशी सूचना केंद्र सरकारनं आहे समाज माध्यम सेवा पुरवठादारांनी अफवा आणि बनावट वृत्तांचा प्रसार रोखण्यासाठी पावलं उचलावीत असं सांगत जमावाकडून होत असलेल्या हत्येच्या घटनांचा सरकारनं निषेध केला केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी लोकसभेत शून्य प्रहरात यासंदर्भात निवेदन केलं काँग्रेसचे के सी वेणुगोपाल यांनी हा मुद्दा उपस्थित केला होता जमावाकडून होत असलेल्या हिंसेमध्ये अनेकांना जीव गमावा लागल्याचं सांगून अशा घटना तीव्र चिंता निर्माण करणार असल्याचं गृहमंत्री म्हणाले अफवा आणि निराधार वृत्त पसरल्यामुळे अशा हिंसक घटना घडतात असंही ते म्हणाले जो फेक न्यूज होती है की घटनाएं होती लेकिन राज्य सरकारों सरकारोची जिम्मेदारी बनती है की राज्य सरकार इस प्रकार की जो भी घटनाएं होती है उस पर जो है प्रभावी वह कार्रवाई करेंगे लगातार जब इस प्रकार की घटनाएं हो रही थी तो तुरंत हमारी होम मिनिस्ट्री के द्वारा एक बार नहीं दो बार एक बार तो 2016 में भी एडवाइजरी जारी की गई और फिर 2018 थाउजेंड एटीन में जुलाई, जु, जु, जुलाई के फर्स्ट वीक में भी हम लोगों ने एडवाइजरी जारी की है फरार आर्थिक गुन्गार विधेयक 2018 हजार अठारह आज आवाजी मतदान लोकसभा मंजूर कर राज्यसभा भ्रष्टाचार निवारण सुधारणा विधेयक मंजूर संपूर्ण देशात विद्युतीकरणासह वीज वितरण प्रणालीत सुधारणा करण्यावर सरकार भर देत असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलंय गावागावात वीज पोचवण्यासंदर्भातलं वचन काँग्रेसनं पूर्ण केलं नाही अशी टीका त्यांनी केली दीनदयाळ उपाध्याय ग्रामज्योती योजना आणि सौभाग्य योजनेच्या लाभार्थ्यांशी पंतप्रधानांनी आज व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला त्यावेळी ते, ते बोलत होते आघाडी सरकारनं वचन पूर्ण केलं तर नाही मात्र आम्ही जनतेला दिलेली वचनं पूर्ण करत असताना त्यात चुका काढल्या जातात असंही पंतप्रधान म्हणाले 15 अगस्त 2015 को मैंने लाल किले के लिए उसके प्राचीर से कहा था और हमने लक्ष्य तय किया कि हम एक हजार दिन के भीतर देश के हर गांव में बिजली पहुंचाएंगे इस योजना में गांवों बस्तियों के इलेक्ट्रिफिकेशन के साथ साथ डिस्ट्रीब्यूशन सिस्टम को मजबूत करने और किसानों को बिजली सप्लाई के लिए अलग फिल्डर की व्यवस्था को भी आरंभ कर दिया गया केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी आज नागपूरमध्ये विधानभवनात साखर कारखान्यांसोबत अनौपचारिक बैठक घेतली सर्व इथेनॉल पेट्रोलियम कंपन्यांनी विकत घेण्याबाबतचा निर्णय घेणार असल्याचं त्यांनी सांगितलं भारत सरकारने असा निर्णय घेतलेला आहे की साखरेपेक्षा इथेनॉलची निर्मिती व्हावी आणि जेवढं इथेनॉल निर्माण होईल तेवढं खरेदी करायला भारत सरकार पेट्रोलियम मिनिस्टर तयार आहे पहिला प्रकार आहे फर्स्ट जनरेशन इथेनॉल इथेनॉल फ्रॉम मोलायसेस त्याच्याबद्दलचा ऑलरेडी आपल्या महाराष्ट्रात अनेक कारखाने तयार करतात आहेत दुसरा निर्णय घेतला ज्यात दोन ते तीन रुपयाचा फरक राहील जास्त भाव मिळेल तो म्हणजे बी हेवी मोलायसेस म्हणजे एक टन ऊसापासून चार टक्के मोलायसेस निघतात त्याच्याऐवजी मोलायसिसमध्ये जास्त शुगर ऍड करून सहा पर्सेंट आणायची आणि त्यामुळे साखरेचा उतारा कमी होईल आणि मोलायसिसचं कन्वर्शन इथेनॉलमध्ये होईल या फरक त्याचा मिनिस्टर अंतिम निर्णय जाहीर करतील पण फरक राहील तिसरा मुद्दा असा आहे की डायरेक्ट शुगर केन ज्यूस टू इथेनॉल म्हणजे साखर तयारच करायची नाही त्याच्यावरही काही फरक राहील केंद्र सरकारनं यावर्षीच्या साखर हंगामात उसाच्या मध्ये मागच्या वर्षीच्या तुलनेत प्रति टन दोनशे रुपयांची म्हणजे क्विंटल मागे वीस रुपयांची वाढ केली आहे उसाला प्रति क्विंटल दोनशे पंच्याहत्तर रुपये एफआरपी मिळवून देणाऱ्या केंद्रीय कृषी मूल्य आयोगाच्या या निर्णयाबद्दल शेतकऱ्यांमध्ये समाधानाची भावना व्यक्त होते एकरी उसाला उत्पादन जो खर्च आहे शेतकऱ्याला त्याच्यामध्ये भरपूर वाढ झालेली आहे व साखर कारखान्यांनाही त्या पद्धतीने दर देणे गरजेचं आहे परंतु सध्या साखरेचे दर यांची स्थिती अत्यंत वाईट आहे सध्याच्या मार्केटमध्ये याचा समतोल राखण्यासाठी सरकारनं जे निर्णय घेतलेला आहे तो अत्यंत योग्य व चांगला आहे या निर्णयाचं आम्ही स्वागत करतो उसाला दोनशे रुपये ची वाढ करण्याचा केंद्र सरकारनं निर्णय घेतला आहे हा निर्णय स्वागता आहे पण हा निर्णय घेत असताना किती उतार्याला दोनशे रुपये वाढ केलेली आहे हे शोधून पाहावं लागेल त्यामुळे हे साडे नऊ टक्के उतार्याला किंवा दहा टक्के उतार्याला काही उतारा कमी न करता जर एफ आर पी वाढवली असेल तर निश्चितपणानं आम्ही केंद्र सरकारचा अभिनंदन करतो शेतकऱ्यांचा विकास होऊन त्यांचं अर्थकारण बळकट व्हावं या उद्देशानं केंद्र सरकारकडून विविध कल्याणकारी योजना राबवण्यात येतात त्यापैकीच एक असलेली राष्ट्रीय फलोत्पादन विकास योजना वाशिम जिल्ह्यातल्या धानोरा इथं भोयर कुटुंबियांसाठी ही योजना संजीवनी ठरली आहे वाशिम जिल्ह्यातल्या मंगरुळपीर तालुक्यात धानोरा इथं राहणाऱ्या रा भोयर कुटुंबाकडे अकरा एकर कोरडभाऊ शेती आहे त्यात सोयाबीन तूर कपाशी ही पारंपरिक पिकं घेतली जायची यातून मिळणाऱ्या उत्पन्नातून कुटुंबाचा खर्च भागत नसल्यानं मोलमजुरी करावी लागत असे याच दरम्यान सुरज भोयरला राष्ट्रीय फलोत्पादन विकास योजनेअंतर्गत कृषी विभागाकडून अनुदानावर दिल्या जाणाऱ्या शेडनेट हाऊसची माहिती मिळाली त्यानं त्वरित कृषी विभागाशी संपर्क साधून योजनेचा सा लाभ घेतला योजनेचं अनुदान आणि जिल्हा बँकेकडून मिळालेल्या कर्जातून सुरजना शेतातल्या दहा लाख चौदा हजार रुपयांचं शेडनेट उभारलं आणि कारल्याची लागवड केली त्याला रोजगार हमी योजनेअंतर्गत सिंचन विहिरीचाही लाभ मिळालाय जरी ला। अकरा एकर शेती असली तरी त्याच्यामध्ये सोयाबीन तूर कापूस हेच पिक घ्यायचे आणि ह्या पिकात जे पाहिजे तसा त्यांना नफा मिळत नव्हता तर मी कृषी विभागामार्फत त्याला शेडनेट मंजूर करून अनुदानसुद्धा दिलेलं आहे तर आज रोजी त्यांच्यात कार्याचं चांगलं उत्पन्न उत्पादन उत, चालू आहे आणि जे पूर्वी दुसऱ्याच्या इकडे मजुरीला जायचे त्यांनी आज स्वतः ते रोजगार उपलब्ध करून दिला आहे त्यामुळं शासनच्या ज्या योजना आहे ह्या असे तरुण शेतकरी जर समोर आले तर निश्चितच सर्व शेतक शेतकरी बांधवांचं जीवनमान उंचावेल शेडनेट हाऊस मध्ये कारल्याची लागवड करून आता मालाची तोडणी सुरू आहे नागपूर अमरावती आणि अकोला इथल्या बाजारात कारल्याची विक्री होत असून नफाही चांगला मिळतोय दुसऱ्याच्या जा शेतामध्ये जाऊन शेडनेटची पाहणी केली त्याच्यानंतर माझ्या लक्षात असं आलं की शेडनेट शेडनेट मध्ये चांगलं काही उत्पन्न घडू शकते त्यामार्फत मी कृषी विभागा कृषी विभागाकडे संपर्क साधला त्यांनी मला सांगितलं शेडनेटचे असे असे हे फायदे आहेत म्हणून सांगितलं मी एक मेला लागवड केलेली आहे कारल्याची खर्च वजा जाता माझा प्लॉट सध्या दीड लाख रुपये नफ्यातने आहे आणि आणखी दोन महिने चालणार आहे त्याच प्रमाणे माझं पूर्ण उत्पन्न तीन ते साडेतीन लाखापर्यंत जाण्याची शक्यता आहे खर्च वजा जाता ते अडीच ते तीन लाख रुपये नप्यात राहण्याची शक्यता आहे माझ्या कारल्यामध्ये मुलांनी दोन तीन शेतकऱ्याच्या शेतावर जाऊन शेडनेट हावची पाहणी केली आणि त्यानंतर त्याच्या लक्षात आलं आणि त्याला जिद्द केली म्हणून त्यानं स्वतःही शेडनेट घ्यायची तयारी केली आणि कृषी विभागामार्फत शेडनेट मिळालं आणि यातने आता भरपूर चांगला नफा मिळ मिळून राहिला कुटुंबाचा आर्थिक स्तर उंचावतानाच सूरजकडे आज दहा मजुरांना रोजगार देण्याची क्षमता निर्माण झाली आहे सततची नापिकी आणि त्यामुळे होणारा आर्थिक तोटा यावर मात करण्यासाठी केंद्र सरकारची राष्ट्रीय फलोत्पादन विकास योजना भोयर कुटुंबासाठी वरदान ठरली आहे खासगी आणि सहकारी दूध संघांनी शेतकऱ्यांकडून प्रति लिटर पंचवीस रुपये दरानं दूध खरेदी करण्याचा निर्णय राज्य सरकार आणि दूध महासंघात नागपूर इथं आज झालेल्या बैठकीत आल्याची माहिती सूत्रांनी दिली सरसकट सर्व शेतकऱ्यांना पंचवीस रुपये भाव मिळणार असून हा दर एकवीस तारखेपासून लागू होणार असल्याचं समजतं दूध प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी या बैठकीला विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे एकनाथ शिंदे अजित पवार राधाकृष्ण विखे पाटील आणि विविध आमदारांसह दूध महासंघ प्रतिनिधी उपस्थित होते केंद्रीय मंत्री नितीन गडकरी ही या बैठकीला काही काळ उपस्थित होते दूध पावडर आणि दुधापासून तयार होणारे जे पदार्थ आहेत त्यांच्याकरता जे इन्सेंटिव्ह आहे प्रोत्साहन आहे ते वीस टक्के करण्यात आलेलं आहे जसं महाराष्ट्राने पन्नास रुपये किलो दुधाच्या बुकटीवर ठेवल्या आणि भाव जर एकशे तीस रुपये एकशे चाळीस रुपये असेल तर सव्वीस रुपये आपल्याला भारत सरकारकडनं दरम्यान दूध उत्पादक शेतकऱ्यांकडून खरेदी होणाऱ्या दुधाला पंचवीस रुपये निश्चित दर दिला तर आंदोलन मागे घेऊ असं स्वाभिमानी शेतकरी पक्षाचे नेते राजू शेट्टी यांनी म्हटलंय ते आज मुंबईत वार्ताहरांशी बोलत होते सरकारनं दूध उत्पादक शेतकऱ्यांना प्रति लिटर पाच रुपये अनुदान द्यावं ही मागणी पक्षानं लावून धरली आहे सरकार राज्यातल्या दूध उद्योगाला प्रोत्साहन देण्यासाठी ठोस पावलं उचलत नसल्याचा आरोप त्यांनी केला राज्यात चा आज चौथ्या दिवशीही स्वाभिमानी शेतकरी संघटनेचं दूध दरासाठीचं आंदोलन चालूच आहे बुलढाण्यात आज खामगाव जालना महामार्गावर पेठ इथं कार्यकर्त्यांनी रास्ता रोको केलं खामगाव रस्त्यावरच्या भादोला इथंही कार्यकर्त्यांनी रास्ता रोको करत सरकारचा निषेध केला मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत आंदोलन चालूच ठेवणार असल्याचा इशारा कार्यकर्त्यांनी दिला स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं आज मिरज पंढरपूर रोडवरील शिरढोन गावात चक्का जाम आंदोलन करण्यात आलं सर्व विरोधी पक्षीय कार्यकर्ते रस्त्यावर उतरले होते यावेळी आंदोलकांनी गाईला दुधाचा अभिषेक घातला कोल्हापूर जिल्ह्यात हातकणंगले तालुक्यात टोल नाक्यावर स्वाभिमानी संघटनेचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणावर जमले पुणे बेंगळुरू राष्ट्रीय महामार्ग रोखण्यास त्यांनी सुरुवात केली यावेळी पोलीस आणि कार्यकर्त्यांमध्ये शाब्दिक चकमकही का झाली महामार्ग अडवल्यानं वाहनांची मोठी कोंडी झाली होती छत्तीसगडमधल्या बिजापूर जिल्ह्यात सुरक्षा दल आणि नक्षलवादी यांच्यात झालेल्या चकमकीत चार महिलांसह आठ नक्षलवादी ठार झाल्याची माहिती वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी रायपूर इथं दिली बिजापूर आणि दंतेवाडा जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या तिमिनार आणि पुसनर खेड्याजवळच्या घनदाट जंगलात सकाळी सहा वाजता चकमक झाल्याची माहिती नक्षलविरोधी कारवाईसाठीचे उपमहानिरीक्षक सुंदरराज पी यांनी वृत्तसंस्थेला दिली या भागात नक्षलवादी असल्याची खबर मिळाल्यावरून जिल्हा राखीव दल आणि विशेष कृती दल यांनी संयुक्तपणे कालपासूनच कारवाई सुरू केली होती तिमिनार आणि पुसनार गावाजवळच्या जंगलातल्या भागाला या दलांनी वेढा दिल्यानंतर आज सकाळी सुरक्षा दल आणि नक्षलवादी यांच्यात चकमक सुरू झाली ही चकमक दोन तास चालू होती घटनास्थळावरून दोन रायफल आणि स्फोटकांचा साठा जप्त करण्यात आला महाराष्ट्रात नेमबाजी खेळाचा प्रसार होऊन ऑलिम्पिक दर्जाचे खेळाडू निर्माण ववत या नाशिकमध्ये महाराष्ट्र एअर वेपन स्पर्धा आयोजित करण्यात आली चार दिवस चालणाऱ्या स्पर्धेचं उद्घाटन नाशिकचे जिल्हाधिकारी बी राधाकृष्णन यांच्या हस्ते झालं या स्पर्धेतून राष्ट्रीय नेमबाजी स्पर्धेसाठी नेमबाजांची निवड करण्यात येणार आहे विविध पंचवीस गटात या स्पर्धा होतील महाराष्ट्रातून सहाशे पस्तीस त्यात सहभागी झाले आहेत सिंगापूर इथं चालू असलेल्या सिंगापूर खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत सौरभ वर्मा सोडून भारताच्या इतर सर्व खेळाडूंचं आव्हान संपुष्टात आलंय ऋत्विका गड्डे ऋतुपर्णा दास यांचं महिला एकेरीत तर शुभंकर डे याचं पुरुष एकेरीतलं आव्हान आज उपउपांत्यपूर्व फेरीतच आटोपलं मिश्र दुहेरीतही भारताची सात्विक साईराज अश्विनी पोनप्पा जोडी आज उपउपांत्यपूर्व फेरीत चू ली होई चू या हाँगकाँगच्या जोडीकडून एकवीस चौदा सोळा एकवीस विच्च, एकवीस चौदा अशा तीन गेम्समध्ये पराभूत झाली तर प्रणव चोप्रा एन सिकिरेड्डी या जोडीला हाँगकाँगच्या जोडीकडून एकवीस पंधरा एकवीस अकरा असं पराभूत व्हावं लागलं हवामान येत्या दोन दिवसात पश्चिम किनारपट्टीवर सर्वत्र पाऊस पडेल अशी शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे तसंच येत्या चोवीस तासात कोकणात तुरळक ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागानं दिला आहे मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे शेवटी पुन्हा एकदा ठळक बातम्या राज्यातल्या नोकर भरतीमध्ये सोळा टक्के जागा मराठा समाजासाठी राखीव ठेवणार आरक्षणासंदर्भात न्यायालयाचा निर्णय आल्यानंतर अनुशेष म्हणून या जागा भरणार मुख्यमंत्र्यांचं विधीमंडळात प्रतिपादन मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या मुद्द्यावर सर्व कामकाज बाजूला ठेवून चर्चा करण्याची विरोधकांची विधानसभेत मागणी कामकाजात वारंवार व्यक्ती आहे मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पामुळे आदिवासी शेतकरी भूमिहीन होणार नाहीत मुख्यमंत्र्यांची विधान परिषदेत ग्वाही माथाडी कायद्यात कोणताही बदल होणार नाही माथाडी कामगारांचे पैसे त्यांच्या खात्यात थेट जमा करणार कामगार मंत्र्यांची विधानपरिषदेत घोषणा लोकसभेत सरकारविरोधात मांडण्यात येणाऱ्या अविश्वास ठराव्याच्या वेळी सरकारच्या बाजूने मतदान करण्याचा पक्षादेश शिवसेनेकडून जाहीर जमावाकडून होत असलेल्या हिंसेबाबत दोषींवर राज्य सरकारांनी कडक कारवाई करावी केंद्रीय गृहमंत्र्यांचं लोकसभेत निवेदन देशात विद्युतीकरणासह वीज वितरण प्रणाली सुधारणा करण्यावर सरकारचा भर पंतप्रधान खाजगी आणि सहकारी दूध संघांनी शेतकऱ्यांकडून पंचवीस रुपये लिटर दरानं दूध खरेदी करण्याचा सरकार आणि दूध महासंघाच्या बैठकीत निर्णय आणि छत्तीसगडमध्ये नक्षलवादी आणि सुरक्षा दलात झालेल्या चकमकीत चार महिलांसह आठ नक्षलवादी ठार याबरोबरच हे बातमीपत्र संपलं टायफॉइड म्हणजे जीवाणूंमुळे होणारा विषामच्वर दूषित अन्न पाण्यातून पसरणारा हा आजार उपचाराअभावी प्राणघातकही ठरू शकतो म्हणूनच उपचारांपेक्षा प्रतिबंधावर भर देण्याचा निश्चय करून जागतिक आरोग्य संघटनेनं यावर्षीपासून टायफॉइडच्या लसीचा आग्रह धरायला सुरुवात केली संघटनेच्या आवाहनाला प्रतिसाद देत मोहीम आखणारी नवी मुंबई ही भारतातली पहिली महानगरपालिका ठरली या पालिकेनं टायफॉईड लसीकरण मोहीम सुरू केली असून पहिल्या टप्प्यात दोन लाख बालकांना लस देण्याचं उद्दिष्ट ठेवलं आहे या मोहिमेविषयी अधिक जाणून घेण्यासाठी नवी मुंबई महानगरपालिकेचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉक्टर दयानंद कटके यांना आज रात्री साडेनऊच्या बातमीपत्रात निमंत्रित करण्यात आलं आहे तेव्हा पुन्हा भेटूया रात्री साडेनऊ वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर नमस्कार